वंदेहं श्रीगुरो श्रीयुता साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादं नमस्ते तर अर्जुनान जेव्हा
युद्ध करपाचे ना हे ठरयले. खबर आहे ठरयले न्हू, ठरयले खबर आहे. अर्जुन म्हणपाक लागला, ओके ओके आता फायटिंग करता, आता आपण रोखडे युद्ध करता असे म्हटले अर्जुना. किती म्हटले अर्जुना? आपण युद्ध करपा ना म्हटले. तर भगवान श्री कृष्णान हे ज्ञान दिवपाक, भगवद्गीताचे ज्ञान दिवपाक खूप वेगवेगळे माध्यमातल्या भगवत दिवपाक शकता. तसंच अर्जुनाक एक माध्यम करून भगवत श्री कृष्णान हे भगवद्गीतेचे ज्ञान दिला. भगवद्गीतेच्या ज्ञानाचो मूळ निष्कर्ष असा की आम्ही भगवंताची भक्ती करपाक जाय किंवा भगवंताचे भक्त जावपाक जाय. हो निष्कर्ष आहे. सर्व धर्मान परित्यज मामेकम शरण व्रज, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षायिष्यामि मा शुच. हो भगवद्गीतेचो हे आसा, कितें आसा? सार आसा. आणि हो सार ज्याका वाचल्या उपरांत, भगवद्गीता पूर्ण वाचल्या उपरांत हो सार समजता पण कोणाक, तो खरंच भगवद्गीता वाचली अशी समजपत. आणि एक व्यक्ती ज्यांनी भगवद्गीता पूर्ण कंठस्थ केल्या, कंठस्थ म्हणजे बायहार्ट केल्या, श्लोकां तिका भरपूर येता, कितें कितें सगळें खबर आसा, पूण त्या खातीर हे कळप ना. कितें कळप ना? कितें कळप ना? सार. कितें तो सार आत्ता सांगलाय? कितें सर्वधर्म? कितें वाचता तेजो सांग? येस न्हू, श्लोकां म्हटलो म्हणजे जायना. सर्व धर्मात परित्यज्य म्हणजे कितें? सगळे धर्म त्याग कर. कसले धर्म? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, हेच धर्म न्हू. आमचे कडेन होय धर्म आहा. कसलो? हांव, हांव ह्या घराचो मालीक, म्हाजो पुत्र आसा, म्हाजी बायल आसा, हांव हेका सांबाळटा, किंवा हांव ह्या वाड्याचो हांव हे मुख्य मनीस, म्हाका सगळे लोक बरो व्हडलो म्हणटा. हे सुद्दां स्वताचे शारिरीक धर्म. म्हणून अर्जुनान न्हू जेन्ना युद्ध करपाचे लास्टाक ठरयले, म्हणटा भगवंता जर वाचले जाल्यार लास्टाक भगवत अर्जुन कितें म्हणटा? आतां आपूण युद्ध करता म्हणटा. आपूण आपल्याक आतां कळ्ळें तुमी सांगलें. आनी तेन्ना जेन्ना अर्जुनान युद्ध केलें पळय भगवत कौरवाच्या ऑपोजीट, तेन्ना अर्जुनान युद्ध न्हू एक क्षत्रीय म्हणून मनांत धरून करूंक ना. अर्जुनान कितें म्हणून केलें बरें युद्ध? आपूण कृष्णाचो दास, कृष्णाचो आपूण एक सेवक ह्या भावनेन अर्जुनान कितें केलां? युद्ध केलां. बाह्य रुपांतल्यान अर्जुन क्षत्रीय हें दिसता सगळ्यांक, पूण अर्जुनान जेन्ना युद्ध केलें पळय आसता, हें खंयच्या भावनेन युद्ध केलां खबर आसा? अर्जुन आपूण क्षत्रीय म्हणून न्हू, अर्जुनान आपूण दास, तुजो आपूण सेवक. म्हणजे आमी सुद्धा जिवनांत अल्टिमेटली भगवंताचे दासूच रावपाक जाय किंवा भगवंताचे दासाचे दास राहून रावपाक. कारण हे युद्ध किंवा ही एक लीला असली ज्या लिलेंतल्यान भगवंतान भगवद्गीतेचो प्रचार सगळ्या लोकांक करून दाखयलो. पण प्रत्येक जीवात्मा जो आसा तेजे अंततोगत्वा जीवनाचो उद्धार किंवा जीवनाचो लक्षच असा की भगवंताचो दास जाणार. प्रभुपाद श्रीमद भागवतमान बरयता इंग्लिशेन, कितें बरयता हें सारकें आयका तुमी. प्रभुपाद कितें म्हणटा? देर इज नो सेपरेट हॅपिनस फॉर अ लिव्हींग एंटिटी. कितें म्हणटा प्रभुपादान? देर इज नो सेपरेट हॅपिनस फॉर लिव्हींग एंटिटी अदर दॅन कृष्ण. कोंकणीचो अर्थ कितें? जिवात्मा. आमी कोण? आमी जिवात्मा, जीव. हे शरीर न्हू आमी. तर आमकां खरें दुसरें आनी कितें सुख ना एक्चुली. आमकां कोणा वांगडा सुख आसा खरें? आमकां कृष्णा वांगडाच आमकां एकूच सुख आसा खरें, अल्टिमेटली. आनीक सुख ना. उदाहरण कितें आसा तुमी? झाड पयलां, झाड झाड आसता तें झाडाक फांदयो आसता, बारीक धाकट्यो फांदयो, एका पानां, एका फुलां आनी एका फळां आसता. पान, फूल, फळ झाडाचे तुटक पडले ते मरतले काय जगतले? म्हणजे एक उपमा दिता तुमकां, उदाहरण. ते पडटले, पूण उदाहरण आमकां बरें आहा पळय. कित्याक पान, फूल, फळ पडले कितें जातलें? झाड सुकपा ना. ते पान कितें जातले? पान कितें जातले? सुकतले. फळ सुकतले किंवा फूल आहा ते सुकतले आनी मरतले. त्या पान, फूल, फळ हेका जिवंत दवरपाक जाय. कितें करपाक जाय तेणी खबर आहा? कितें करपाक जाय? झाडा वांगडा
रावपाक जाय. आत्मा भगवंताच्या पयस जालो काय नैसर्गीक जे आसा ते म्हणजे तेका दुःख मेळले मेळले. या भौतिक जगात कितले सुख आसा त्या सुखाचो अंत आसा हो दुःख आसा. कसले सुख घेता तुम्ही कितें मनशांतल्यान मेळटा ते सुद्दां सुख तेका अंत दुःख आसा. उदाहरण भुरगो समज जाता म्हणजे अशें म्हणटा की हांव एका रॉग हितून घेवं नाका पूण सत्य सत्य आसा. भुरगो जालो बरें दिसता काय ना खेळोवपाक आनी करपाक पूण रातचे जेन्ना भुरगो आराडटा तेन्ना आवय भुरगो काम करचें पडटा काय ना करचें पडटा काय ना दुःख काय सुख ते आ ते एक भावना ती की आपलो भुरगो तेका ती आवय हे करची ना कितें भायर उगलपा ना की नाका नाका म्हणून अशें ना अशें जाता करतलीच पूण सुख काय दुःख ते दुःखच ते. गाडी घेतली समज गाडी घेतल्या बरोबर कितलो आनंद जाता आमकां आनंद जाता काय ना म्हणजे गाडी घेतल्याना आनंद जो जालो तो आनंद तसो उरता गाडयेचो केन्ना दुःख येता आ पेट्रोल घालता येता न्हू दुःख येता काय ना दुःख येता काय ना गाडी एक्सिडंट जाली दुःख येता काय ना म्हणजे ज्या गाडयेन तुका सुख दिल्लेले स्टार्टिंगे त्या गाडयेनच केलेले दुःख दिले काय ना कितें धरा तुम्ही एक गुलाब जामून खाता आमी एक गुलाब जामून खाल्लो सुख येयले बरें दिसले आनंद जालो दुसरो तुमकां कोणी हाडून दिलो तोय खाल्लो कित्याक दिसता आनी खावचो कसो मागीर तिसरो हाडून दिलो कोणी मागीर कितें आलें आं ओके दिला न्हू तुमचो खावया कित्याक केन्ना खांक ना चवथो जेन्ना कोण हाडून दिता कितें म्हणटा कितें म्हणटा तशेंच सूप तुमकां पयल्या गुलाब जामून खाताना येयलो तशें सूप तिसऱ्या चवथ्या गुलाब जामून येता मागीर पांचवो कोणी हाडून दिलो म्हणल्यार तुकाच देवर रे चवो कोण हाडून दिलो आरे रे तुमी पळटा न्हू तेज्या कडेन पळटले तो डॉक्टर तुका पयशे दिता पयशे दिता गे 5,000 दिता खावपाक जस्ट हो एक गुलाब जामून खालो 5,000 दिता तूं म्हणटा कितें आपूणच जाय जाल्यार तुका कितें दिला आपूणच जाय जाल्यार तुका 5,000 दिला म्हाका गुलाब जामून ज्या गुलाब जामुनान पयली तुका सुख दिल्ले पयल्या गुलाब जामुनान तोच गुलाब जामून आसा नाका असो की दुसरो कितें आसा तितून कितें तरी विश घालून बी हाडला म्हणून तुमी नाका म्हणटा कित्याक नाका म्हणटा तुमी पोट कितें आलें भरलें म्हणजे कितें आलें पोट म्हणजे पोटांत दुखाचो परिस्थिती तयार केली पोटान ज्या पोटान पयली सुखाची परिस्थिती तयार केली तेच पोट कितें करता आता दुखाची परिस्थिती तयार केली तर अशा सुख आणि दुःखात जे ज्या जे सुख आहात त्याचं अंत दुःख असा आणि जे दुःख सुरुवात झालं त्याचं दुःखाचं अंत परत सुख असा म्हणजे ह्या जगात सुख आणि दुःख किती असा एकाच खायच्या वस्तूचे दोन किती असा भाग असा एकाच वस्तूचे दोन भाग असा हे आमकां कळपाक जाय. ह्याचो अर्थ की ह्या भौतिक जगात अंत तो गत्वा किती असा कितें आसा तो तत्वा दुःख आसा म्हणून ह्या जगात एक स्टॅम्प मारलेलो आसा भगवत श्रीकृष्णान भगवत गीतेन एक श्लोक आसा दुःखालयात अशाश्वत कितें सगळ्यांनी म्हणा म्हणल्या दुःखालयात अशाश्वत कितें अर्थ येतो दुःख आलय आलय म्हणजे घर किंवा आलय म्हणजे स्थान जागो एक जागो असता ते काय आलय म्हणतात आलय म्हणजे एक राज्य संस्कृतात एक शब्द खूप अर्थ असतो म्हणजे इन एसेन्स सार कितें की आलय म्हणजे जागो दुःख आलय म्हणजे कसलो जागो दुःखाचो जागो. तर हे भौतिक जगात एक स्टॅम्प मारला भगवत श्रीकृष्णान कितें दुःखालय आणि हे भगवत श्रीकृष्णान ह्या जगताक नाव दिला दुःखालय तर आम्ही आमच्या शक्तीन किंवा आमच्या ह्या एक कितल्या 150 ग्रामाच्या खोपडेन 150 ग्रामाची आमची खोपडी आहा पळय ह्या खोपडेन आमी कितले जरी प्रयत्न केले न्हू जाल्यार हो म्हजो स्टॅम्प मारला पळय डिझायन केला पळय तो चेंज केन्ना जावपाक ना आणि आमी केन्ना चेंज करपाक पावपाक ना डिझायन कसलो डिझायन डिझायन कसलो डिझायन दुःखालय कळलो
आईज मेरे कोणच जन्म मृत्यू जरा व्याधी किंवा हे भूकंप येतात, पाऊस येतात, एका कोण अडवपाक शकला? शकला कोण अडवपाक? कोरोनाक कोण अडवपाक शकलो? आता असा अजून खबर आहे तुम्हाला? आमकां लागना, कारण नैसर्गीक ते म्हणजे येता वयता किती किती. पूण असा कोरोना, एच आय व्ही असा, अजून कॅन्सर असा, कोण अडवपाक शकता? हेजो अर्थ भगवंतांचे स्टॅप लागला किते? दुःखादय. म्हणल्या कोणा किते? दुःखादय. आणि पुढे किते? अशाश्वत. अशाश्वत म्हणजे शाश्वत म्हणजे कायम, आणि अशाश्वत म्हणजे ह्या जगात कायम काय ना. हे जगतच पूर्ण अशाश्वत असा जाल्यार आम्ही ह्या जगतात रावपी शाश्वत असता? कोण असं म्हणपाक शकता की आपण जगतले रे बाबा, अनंत काळा खातीर आपण जगतलो? हे जगत पूर्ण असा, एकात नाव दिला दुःखालय अशाश्वत. अशा जगताक भगवंतान म्हटलं असेल तर आम्ही कितले प्रयत्न करून कितले सुख हाडपाक शकता ह्या जगात? प्रत्येक मनीस ह्या जगात हिंदी म्हणजे खुद खुशी केली म्हणता ना, खुदके खुशी केली घालू जाय, इसके लिए खुदके खुशी केली. पण जो खुदके खुशी केली करता तो एक दीस खुद खुशी करता, मागीर किती करता? खुद खुशी करता. अशें आसा त्या जीवात्मा. हांव सांगतालो कितें, सुख कोणा वांगडा आसा एक्च्युली खबर आहा? त्या जीवात्मा कोणा वांगडा आसा? हांवें उदाहरण किदें दिल्लें हांवें आत्तां? कसलें उदाहरण दिल्लें? झाडाचे ते पान, फूल आणि फळ जेव्हा झाडात जुळून रावतले तेव्हा त्याला जिवंत, त्याला जीव मिळतो काय ना. तसेच या आत्म्याची शांती फक्त भगवंता वांगडाच जुळून रावली जाल्या असा. म्हणून या भौतिक जगात कितले जरी आम्ही साधन लावून जरी आमकां सुख हाडपाचो प्रयत्न केलो जाल्यार ते शक्य ना. तर उपाय असा की ह्या भौतिक जगांतल्यानच कितें वच करपाक जाय न्ही? भायर सरपाक जाय. कितें करपाक जाय? भायर सरपाक जाय. आणि तोच भगवद्गीताचो मुख्य हे असा, कितें असा? आदेश असा की इतलो वगत भगवंत श्री कृष्ण अर्जुनाक सांगिल्लो येयलो, कितें सांगिल्लो येयलो? की तूं झगडपाक सोदिना न्हू. तुका आपण सगळे सांगले पाहिजे की आत्मा वेगळो असा आणि शरीर कितें असा? वेगळे असा. तू जर बाण चलयलो जाल्यार बाण चलयल्या उपरांत कोण नष्ट जातले? कोण नष्ट जातले? शरीर नष्ट जातले. पण आत्मा बरी आसलो तो दुसऱ्या शरिरांत येतो. म्हणजे बरो ना, ना आपल्याक दिसता फुड्यान कितें सद्या? आपल्या फुड्यान दिसता कितें सद्या? आमकां सुद्दां कितें दिसता सद्या फुड्यान? हा, म्हाका शरीर दिसता न्हू. तूं आत्मा बित्मा सांगता पळय म्हाका, तें मातशें धाडी कर. सद्या म्हाका शरीर दिसता. मागीर कृष्णाक आनी एक आयडिया आयली. कृष्णान कितें सांगलें? शारिरीक धर्म सांगलो तेका. कितें? शारिरीक धर्म सांगलो की एका आत्मा बद्दल आयकपाची गरज ना, हे उच्चा ना न्हू. एका आतां आपूण शरिरा बद्दल सांगला. तर शरिराच्या प्रती तरी तुजें आनी कार्य कितें आसा? की तूं शरिरांत, तूं शरिराच्या स्तराचेर कोण आसा? अर्जून शरिराच्या स्तराचेर कोण? हा, कोण? शरिराचो तेजो धर्म कितें आसा तो कोण? क्षत्रिय आसा. क्षत्रियाच्या नात्याचेर तुजें कार्य कितें? युद्ध करपाक जाय. जर तूं युद्ध करिना जाल्यार तूं अधर्म करता. अर्जुनाक कितें दिसतालें? आपूण जर तांकां मारलें जाल्यार अधर्म अशें दिसतालें न्हू. भगवत श्री कृष्ण कितें सांगलें? तूं तांकां मारिना जाल्यार तूं पाप करता. तूं तांकां मारिना जाल्यार कितें? नॉर्मल अशें दिसतलें न्हू की कोणाक मारप म्हणजे पाप. पूण हांगासर अर्जुनाक कृष्ण कितें सांगता? की तूं तांकां कितें? कित्याक मारिना जाल्यार पाप? कित्याक मारिना जाल्यार पाप? कारण तेजो तो धर्म पालन करिना. तेजो कितें पालन करिना तो? हा, म्हणून हेजो अर्थ जो व्यक्ती स्वतःचो धर्म पालन करिना, दुसऱ्याचो कोणाचो धर्म पालन करता पळय, तेन्ना पाप लागता. एक ब्राह्मण आहा तो क्षत्रियाचें काम करता, किंवा एक ब्राह्मण आहा तो शुद्राचें काम करता. हा, आयज काल आमी पयले वयता न्हू, आपूण ब्राह्मण म्हणटा कोण नांवान. पूण तो खाता कितें? पानपट्टी खाता, सिगरेट पिता, मडको लायता, हा, सोरो पिता. ते धर्म आसलो कितें? तेजो धर्म आसलो तपस्या, शास्त्र वाचप, मंत्र पाठ पठन करप. तर मागीर ताका लागून भगवत श्री कृष्ण ताका सांगता, तूं शरिराच्या स्तराचेर तूं कोण क्षत्रीय आसा? क्षत्रियाचें काम आसा की तांकां युद्ध करप धर्मा खातीर, आनी स्वयं धर्म तुज्या फुडें उबो आसा. कोण?
तुझे हे काम असा. एका लागून भगवंता अर्जुनाक असे ज्ञान दिवचे पडले जे ज्ञान कर्म करताना सुद्धा आम्ही त्यागान जिवपाक शकता, जगपाक शकता. अर्जुनाक किती दिसतले की आपण हे सगळे सोडून जंगलात वयपाचो, संन्यास घेवपाचो, जाल्यार आपल्याक की लागपाना, बाग लागताना. पूण भगवत श्री कृष्ण सांगता अर्जुना ह्या जगात जगाबून म्हणजे कितें बाग. कित्याक आम्ही खंयसरी वचून बसले सुद्धा जाल्यार श्वासोश्वास घेवप सुद्धा म्हणजे कितें, श्वासोश्वास घेवप सुद्धा कर्म, कार्य करप. चिंतप सुद्धा कितें कर्म. पूण ही आपली क्रिया आसा पळय ही भौतीक इंद्रिय गुणांक बांदलेली क्रिया आसा, त्या कारणान आमकां पाप लागतले लागतले. पण त्याच्या खातीर आम्ही क्रिया जी करता, म्हणजे कर्म करता पळय, हे धर्मा खातीर कर्म केले जाल्यार पाप आहा ते धर्म पळोवन घेता. म्हणून भगवत श्री कृष्ण ताका सांगता की तू हे युद्ध करता पळय हे कोणा खातीर कर, धर्माक मदीं दवरून कर, माझ्या खातीर. तर खंयची क्रिया सोडून वचा, कार्य करप ना, हेका संन्यास म्हणतात भगवत गीते प्रमाणे. भगवत गीते प्रमाणे संन्यास म्हणजे कितें, कार्य करप पूण त्या कार्यांतल्यान कसलीच अपेक्षा करप ना म्हणजे संन्यास, म्हणजे त्याग. आणि हांगासर अर्जुनान तेच केले. अर्जुनान संन्यास घेतलेलो आसता भगवद्गीताच्या अंत वेळार. अर्जुन म्हणटा की आपल्याक आता तुम्ही सांगता ते कळ्ळे, आता आपण युद्ध करता. आणि युद्ध केल्या उपरांत अर्जुन जिंकलो, धर्मान त्याका वाचयलो. पूण अर्जुनान की संन्यास घेतलो, म्हणजे युद्ध करताना संन्यास घेतलो. अर्जुनान कार्य केले कोणा खातीर कार्य केले, भगवंता खातीर कार्य. आणि भगवंता खातीर कार्य करप म्हणजेच भक्ती. तर भगवद्गीतेचो सार असा की सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे की आम्ही जे किती या जगात किती करतले पळय ते कोणा खातीर करप, भगवंता खातीर करप. कित्याक आणि म्हटले की म्हणजे आम्ही आमच्या भुरग्यां खातीर काय करप ना, आमच्या बायले खातीर काय करप ना, आमच्या घरा कडल्या खातीर काय करप ना, ते आम्ही डेली करतात, ते आम्ही केल्या केल्याशिवाय रावपाना. आम्ही आमच्या बायले भुरग्यांक जोडून हाडून दिता काय ना, दितले. जेवण खाण दितले काय ना, दितले. कितले सांगले ते आम्ही करतले. पण हे करताना मदी मनाक दवरप, मदी मनाक दवरप, भगवंताक दवरप. भुरगीं समज जर आमकां जाय, आमकां संतान जाय, ते भुरग्यांक प्राप्त करपाचो आमचो उद्देश कितें आसपाक जाय, कितें आसपाक जाय सांगा पळया. तुम्ही जर एक व्यक्ती आपल्याक भुरगे प्राप्त करपाक जाय म्हणटा जाल्यार कितें उद्देश आसपाक जाय भुरगे प्राप्त करपाचो, देवा कडेन मागा. हांव तेच सांगलें तुका, भुरगे जर मागता आमी ते भुरगे प्राप्त करून आमी कितें म्हणून उद्देश, भुरग्यांक भुरग्यां खातीर कितें उद्देश, म्हणजे एक तरेचे उत्तर सांगले. तुम्ही सांगपाचो उद्देश हो म्हाजो की तो भुरगो कोण जाव न्ही, कोण जाव न्ही, आध्यात्मीक गोष्टी फुडें वचो न्ही, हो उद्देश आसपाक जाय. न की शारिरीक आमचे सुख हे मेळच्या खातीर. कळटा तुमकां हांव कितें म्हणटा ते, कारण आयज कालच्या काळांत कितें जाल्लें आसा, प्रत्येक भुरगो आसा हेका संस्कार नसले दिल्ले ना आवय बापायन, किंवा आवय बापूय स्वताच आपल्याक संस्कार दिले खबर ना. तेज्या खातीर भुरगो आसा हो, आणि आम्ही व्हडल्याच सांगता सगळ्या लोकांक वचून की म्हाजो भुरगो 2 वर्सांचो म्हणजे पूण तेका बाबा कळटा मरे म्हणटा काय ना. म्हाज्या भुरग्याक 2 वर्सांचो आसा पूण तेका मोबायल ऑपरेट करपाक कळटा, व्हडल्याच सांगता वचून आम्ही कोणा लोकांक शिपय म्हाज्या भुरग्याक कितें कळटा, कितें कळटा, मग कि आले तर तो पिड्ड्या जाता भुरगो, तो भुरगो वायट डिशन वयता. तुका खबर तुका दिसता की आनी कळटा म्हणजे कितें आलें तर, एका कळ्ळें आलें कितें आलें तर, मोबायल कळ्ळें म्हणजे कितें आलें, तो मोबायलाक फक्त कितें पळयता ताका म्हणजे कार्टून पळयता, तो मोबायलाक पळयता की अरे मोबायलाक कार्टून दिसता बरें दिसता. आनी म्हाजे आवय कडेन आनी आवय तेका कार्टूनूच पळय दिसता. आनी तो भुरगो व्हडलें जाल्या उपरांत संस्कार तांच्या भुरग्यांक कांय नासता, फक्त जीवन कशें आसा आर्टिफिशियल तांच्या भुरग्यांक जीवन दिसता. आनी आतां तो व्हडलो जाल्यार तो भुरगें कितें करता, मोबायलार जें कितें कितें पयलें पळय तेंच करता. तो मोबायलार ते गेमी कसलें आसता, गन घेवन सगळ्यांक मारपाचें असलें आसता काय ते गेमी, हें नासता न्हू गेमी मोबायलाचेर. मागीर कशें एकामेकांक मारपाचें, आनी तो भुरगो व्हडलो जाल्या उपरांत तेंच करता. त्या भुरग्यांक जें कितें पयलां पळय, किंवां आवय बापूय जेन्ना भुरग्याक
पोटात तारट करताली, त्या टायमार आवयन कितें केलां पळय ते भुरग्याचेर असर पडटा. आवयन जर पांय वयर करून टी व्ही कडेन बसलेली आहात समज न्हू पूर्ण 9 महिने जाल्यार तो भुरगो जालोच समज. आणि आमकां दिसता की हा जग बरें फुडें चल्लां, पूण आयज कालच्या भुरग्यांक जर पळोवंक गेल्यार जाल्यार फुडें कितें जाता फक्त मोबायल जाय, हातांत ना आसतना मोबायल जाय. आनी जर आतां पळयलां तुमी एकदां भुरगो रडपाक लागलो जाल्यार तेका थांबोवपाक कितें उपाय जाणा न्हू, कितले दुर्दैव पळय आवय बापायचे की तेका थांबोवपाक कितें दिता मोबायल. आदी दिताले तर अशें हांवें आदी भुरगे रडत आसले मागीर आतां पाशेंस ना भुरग्यांक, कारण भुरग्यांक जर बरे संस्कार दितले जाल्यार 2 गोश्टी इम्पॉर्टंट आसा. कितले गोश्टी इम्पॉर्टंट आसा, हे 2 गोश्टी जे सद्दां मनांत चिंतन करपाक जाय. कितें खबर आसा, कितें प्रेम आनी वेळ, कितें प्रेम आनी वेळ, कितें प्रेम आनी वेळ. यशोदा मातान जेन्ना कृष्ण दूद पिवपाक येयलो उठो, त्या कृष्णाक दूद दिता दिता तिका मदींच दुसरें कितें याद येयलें, म्हणजे एक लिला सांगता दुसरें कितें याद येयलें की आ थंय कितें चल्लां दूद पडटा आसतना तिका कृष्णाक सांडून तेन्ना गेली फुडें कितें आलें पूर्ण घराण नासधूस जाली काय. आमच्या जिवनांत सुद्दां अशी नासधूस चालू आसा, कित्याक कारण आमी भगवंत भुरग्यांक वेळूय दिवंक ना ते जाल्ले आसा, आमी भगवंताकूय वेळ दिवंक ना. देवाचें नामस्मरण करप म्हणजे देवाक कितें करप, आमी वेळ दिवप, कितें वेळ दिवप, आनी वेळ दिताना प्रेम दिवप, कितें प्रेम दिवप. आवयचे आनी भुरग्यांचो संबंध आसा, रिलेशनशीप एक वाडटा खबर आसा, कशें वाडटा आवय भुरग्यां खातीर कितें करता वेळ दिता जाल्यार. पूण आयज कालची आवय कितें करता, 1 वर्स भुरगो जेन्ना जाता 1 वर्सान आवय कितें याद येता की आपूण कितें करताली पयली आपली कामांक वयताली, त्या भुरग्याक खंय दवरताली ते क्रश काय क्रश कितें आसा, कितें क्रश क्रश करता भुरग्या वरां, त्या भुरग्या वरां त्या पाळण्या घरांत खातीर दवरता. आनी आवय पळयता नर्सरी, आवय खंय वयता कामांक वयता. तर ज्या टायमार एक्चुली भुरग्याक कोणाचो वेळ मेळपाक जाय आसलो, भुरगें कोणी तयार केलां, एक्च्युली आवय तयार केला. आनी त्या भुरग्याक जर दुसऱ्या खंयच्या लोकांचो जर वेळ मेळ्ळो तेका प्रेम किंवा तेका संस्कार हे कशे कळटले सांग पळय. पयले तर त्या आवयकूय खबर ना संस्कार म्हणजे कितें ते, आनी तेज्या वयर त्या भुरग्याक कारण खंय दवरला दुसऱ्या कडेन दवरला, असो भुरगो हे जगताचे कल्याण कडेन खबर करपाक शकता. म्हणजे हेजो अर्थ की भुरगो हे फुडें जगाचे भविश्य आसा काय ना, आसा काय ना. भुरग्याक फक्त आमी समज शिकयलो बरो की तूं व्हडलो IIT जावपाक जाय, तो भुरगो IIT जावपाक जाय ही इच्छा भुरग्याची IIT जावपाची काय तुजी इच्छा, कोणाक खास आसा. आयच्या युगांत तशें चल्लां, कितें चल्लां की भुरग्याक कितें जाय तें न्हू, कोणाक ती खास, पण नॅचरली भुरगो ते करतात. पूण यशोदा माता कृष्णाक माणयेर दवरून इतलें सिंपल जिवन चिंता तुमी की भगवंताच्या सुद्दां सान्निध्यान कितें कितें जावपाक शकता. लिले तरेन पयलें यशोदा मातेच्या, यशोदा माता प्रार्थना करता, कोणाक खबर आहा यशोदा माता प्रार्थना करता नारायणाक, कोणाक आनी कितें म्हणटा खबर आसा, हे एक वेगळेंच कितें तें. यशोदा माताक खबर सुद्दां की आपलो कृष्ण वा म्हण हो कोण नारायणाचो बापूय म्हणून हे तेका खबर ना, म्हणजे इतले प्रेमान बुडलेली आसा आपल्या चेड्याच्या, म्हणजे हो प्रेम म्हणून कळटा आपल्या पळय हो खरो प्रेम. ती कितें म्हणटा की हो भुरगो व्हडलो जाल्या उपरांत तुजो कोण जावं न्ही, तुजो भक्त जावं न्ही. कोण म्हणटाय, यशोदा माता म्हणटा. कृष्ण ज्या हजारो आनी करोडो अनंत नारायणाचो बापूय कोण कृष्ण, त्या कृष्णा खातीर एक यशोदा जी आवय आसा पळय ती मागता कितें की हो जो काना आसा हो कोण जावं न्ही व्हडलो जाल्या उपरांत, जर आपूण जिवनांत कितें बरें केलां न्हू जाल्यार हो भुरगो कोण जावं न्ही, तुजो कोण जावं न्ही भक्त जावं.
जीवनात कितले जरी प्राप्त जर केले न्हू भुरग्यांनी आमच्या, अल्टिमेटली त्या भुरग्या कडेन जर संस्कार जर ना न्हू जाल्यार सगळं जीवन विफल आसा. लक्षात दवर. तर भगवंतान अर्जुनाक असो ह्या भगवद्गीतेतल्यान एक ज्ञान जे दिला, तें ज्ञान खूब सिंपल आसा जर आमी तें समजपाचो जर प्रयत्न केले जाल्यार. ते बी एक साधू संता कडल्यान. तर तेका लागून हो जो अध्याय आसा ह्या अध्यायान, अध्यायाचे शीर्षक जर तुम्ही पहिल्या तुम्ही वाचून काढले, किती आहे अध्यायाचे शीर्षक? एक दोन तीन वाचा. कर्मयोग, हा कर्मयोग, कृष्ण भावना भावित कर्म. कर्मयोग म्हणजे किती? कर्म म्हणजे क्रिया. पण ती क्रिया योग, योग म्हणजे जुळप, भगवंताक जुळप. क्रिया ही कशी जातली? फर्स्ट ऑफ ऑल आमकां ज्ञान असपाक जाय की कर्म ते कशें करपाक जाय, खंयच्या भावनेन करपाक जाय. हांगा म्हणून बरयलां किदें? कृष्ण भावना भावित कर्म. कसले कर्म? कृष्ण भावना भावित कर्म. आता कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे किदें? की आम्ही क्रिया जी करता पळय, काम करता आम्ही, कसले करता काम? सपोज इट्स आम्ही हो हार तयार केला. हो हार तयार केला, एक एक साधारण व्यक्ती हा हार तयार करताना किती चिंतलो? की हो हार हायेन तयार केला. पण एक कोणतरी व्यक्ती, ज्या व्यक्तीन म्हाका म्हणपाक जाय की हार कितलो, हार कितलो सुंदर आसा. म्हणजे कोण, खंयचो ना खंयचो व्यक्ती हा जेका कसले कार्य करता त्यांना श्रेय जे आपल्या खातीर मागता, किंवा त्याचो जो अंतिम रिझल्ट आहा ह्या रिझल्टा खातीर आम्ही काम करता ह्या जगात. सारखे काय ना? म्हणजे कार्य करताना हेतू असता आमचो कितें तरी. पण कृष्ण भावना भावीत कर्म म्हणजे किदें? कार्य करा, पण त्या कार्याचे जे फळ असा पळय त्याची अपेक्षा करप ना. ते कार्य फक्त करा. कोणा खातीर? कोण पहिलो शब्द येला कसलो? कृष्ण. कोणा खातीर? कृष्ण. आणि हेकाच म्हणतात भक्ती. एक्च्युली हेकाच किती म्हणतात? भक्ती. म्हणून ह्या अध्यायात जर तुम्ही पळयात जाल्यार अर्जुन परत तो प्रश्न विचारता. कारण अर्जुनाच्या प्रश्नातर्फे आमकां प्रत्येकाक हे उत्तर मेळटे की ह्या जगात खुबशा फावटी व्यक्ती जेन्ना त्रास जाता, जेन्ना जीवनात कितें तरी अशी विपद, अशें कितें संकट येता, तेन्ना व्यक्ती कितें करता? ना आपूण कांयच करपा ना, आपूण सगळें सोडटलो हे म्हणटा. पूण सोडूनय कांय फायदो ना ह्या जगात. कित्याक? कारण तूं सगळें सोडलें जाल्यार तुका कितें तरी आश्रय जाय काय ना कोण तरी? आमकां आश्रय जाय काय ना कोण तरी? मागीर आमी कितें सोडून सगळें ह्या जगान आमी जगतले तरी कशें? पूण ह्या जगान कांय सोडून कांय फायदो ना. ताका लागून ह्या जगान आमचे कडेन जें कितें आसा पळय ते आमी कोणाक तरी जोडपाक जाय. सोडूंक फावना आमी कितें करपाक जाय? जोडपाक जाय. ताका लागून अशें म्हणटा की इंग्लिशीन अशें म्हणटा की वी हॅव टू कनेक्ट एवरीथींग टू कृष्ण. जे कितें आमचे कडेन आसा ते आमी कोणाक कनेक्ट करपाक जाय? भगवंताक कनेक्ट करपाक जाय. जर म्हाका गावपाची इच्छा आसा, म्हाका कितें आसा गावपाची इच्छा जाल्यार कोणाक गावपाक जाय? भगवंता खातीर गावपाक जाय. जर म्हाका कितें डेकोरेशन करपाची इच्छा आसा जाल्यार आमी कितें करपाक जाय? देवाचें मंदीर सजोवपाक जाय, देवाचो देवारो सजोवपाक शकता. जर आमकां कितें तरी रांदपाची इच्छा आसा जाल्यार कोणाक रांदपाक, कोणा खातीर रांदपाक जाय? देवा खातीर रावपाक जाय. देवा खातीर रांदून आमी तो प्रसाद म्हणून खावपाक जाय. जर आपल्याक की आमकां कितें करपाची इच्छा आसा, म्हणजे मॅनेजमेंट करपाची इच्छा कितें तरी अशें, जाल्यार आमी भगवंताचे जे सत्संग कार्यक्रम आहा त्या कार्यक्रमांत येवन आमी त्या सेवेन आमची जी शक्ती आहा ती आमी वापरपाक शकता. तर प्रत्येक जी गोष्ट आहा ही आमी कोणाच्या सेवेन लावपाक शकता? भगवंताच्या सेवेन लावपाक शकता. पूण सेवा करताना फळाची अपेक्षा दवरूंक जायना. ताका म्हणटात कर्मयोग. म्हणटा ताका कितें म्हणटात? कर्मयोग. आणि त्याचोच पूर्ण जो विस्तार आहा हो ह्या अध्यायात सांगलेलो आसा. ताका लागून पहिलीच प्रश्न अर्जुन जाता, अर्जुन ने कहा हे कृष्ण पहिले आप मुझे कर्म त्यागने के लिए कहते हैं और फिर भक्तिपूर्वक कर्म करने का आदेश देते हैं. पहिली तुम्हाला किती सांगले अर्जुनाक? किती सांगले भगवान श्री कृष्ण असे अर्जुनाक दिसता? किती त्याग कर सगळे. आणि मागीर काय म्हणता आता तू? भक्तिपूर्व कर्म कर. किती करू ना पहिल्या आपण काय म्हणता?
क्या आप अब कृपा करके निश्चित रूप से मुझे बताएंगे कि इन दोनों में से कौन अधिक लाभप्रदायक है? भगवान श्री कृष्ण बोलता श्री भगवान ने उत्तर दिया, मुक्ति में लिए तो कर्म का परित्याग तथा भक्तिमय कर्म कर्मयोग बनता, दोनों ही उत्तम है, किंतु इन दोनों में से कर्म के परित्याग से भक्ति युक्त कर्म श्रेष्ठ है। भगवान ने सांगितले की त्याग करच्या पेक्षा सगळे सोडून घेच्या पेक्षा बेस्ट किती? बेस्ट किती सगळे सोडच्या पेक्षा? हा म्हणजे किती आहे? आणि सांगला आता की आहे भक्तियुक्त कर्म म्हणजे हा कृष्ण भावना म्हणजे जे किती आम्ही कर्म करतले ते देवा खातीर करा, जसे की आता तुम्ही करताय, असं कितलेशे भक्त आधी करता, कोणी खुर्च्यो लायल्यो असा, हा कोणी सेटअप केलेलो असा, कोणी प्रसाद तयार केला, कोण अपय हंगासर व्हिडिओ शूटिंग करता, कोण माईक लायला आणि गेलाय, कार्य आता केले काय ना, सगळे सोडून गेले ना, त्याकात म्हणतात भक्तियुक्त कर्म। माई पुढे भगवत म्हणता की जो पुरुष न तो कर्म फलों में दृढ़ करता है और न कर्म फल की इच्छा करता है वह नित्य संन्यासी जाना जाता है। तो खर संन्यासी कि खर त्यागी म्हणजे कोण? खर त्यागी म्हणजे कोण? जो फळाची अपेक्षा करीना आणि फळा त्यागही करीना, म्हणजे किती त्याग करीना म्हणजे फळात घृणा करीना की हे किती माका मेळटा, जसे की समज सेवा केली किती तरी किती कार्य केले बरोबर केन्ना केन्ना आमकां त्याचे फळ चुकीचे मेळपाक शकता काय ना, गाडी चलयता तेन्ना गाडी बंद पडली, आता तुम्ही खंय देवळात वयताले देवाची सेवा करपाक वयताले गाडी बंद पडली, आणि असे जो व्यक्ती हे ज्ञान ज्याका मेळना पळय तो व्यक्ती असो म्हणपाक शकता हे किती जाता म्हणजे वडा, खुबशा वटेन जाता काय ना, लोक असे म्हणता काय ना देवाचे आपण करता म्हणून आपल्या की आता वाईटच जाता बरे देवा आपण पाया पडलेलो, हा देवळात येत असताना मी देवा पाया पडलेलो पण घरा येताना माझं की आलो ॲक्सिडेंट झालं, कसले फळ मिळाले म्हणता चुकीचे फळ मिळेल म्हणता असे म्हणता काय ना लोक, पण जो व्यक्ती जीवनात बरे जाव वाईट जाव घृणा करीना, जे बरे आहात ते काय स्वीकार करता वाईट आहात ते काय स्वीकार करता, कसं बरे ना जो पुरुष न तो कर्म फलो में घृणा करता है कर्म फळा जे आहात ती कसली येतली बरी येतली ना एक तर खबर असं तुम्हाला ना किती तुम्ही या जीवनात करता आणि बरे तरी जातले जाल्यार हे आमच्या जीवनात जाय दिलेले असा, पण आम्ही केन्ना बरे म्हणता असता केन्ना कितरी बरे झाले आपल्याला तू बरे केले झाले आपण आम्ही खुश असता आणि मातशे वाईट केले आपल्याला ना हा देवा ती जे म्हणता की बाय की झाले रे किंवा आपण सारखे करू ना काय असे जन्म म्हणतात, पण हे सगळे किती खाली जाता ते कर्मानुसार जाता की आम्ही फाटल्या जन्मात किंवा पहिली आम्ही किती केली तिची आपल्या तसे ते फळ मिळतात। न कर्म फल की इच्छा करता है की आपल्या बऱ्यात किती जाऊचे म्हणून अशी इच्छा करीना, म्हणजे समभाव राहता जीवनात वह नित्य संन्यासी जाना जाता है। हे महाभाऊ अर्जुन ऐसा मनुष्य समस्त द्वंद्वों से रहित होकर भवबंधन को पार कर पूर्णतया मुक्ति को मुक्त हो जाता है। म्हणजे आता सांगला की त्या तो जो व्यक्ती असा जो असं जीवन जगतलो पण त्या व्यक्तीचे भगवंता प्रती कितले आकर्षणातले तो व्यक्ती भगवंताच्या धामार पावतो असं हे सांगलेले असा। मी सांगता तो यह जानता है कि विश्लेषणात्मक अध्ययन सांख्य द्वारा प्राप्त स्थान भक्ति द्वारा भी प्राप्त किया जा सकता है और इस तरह जो सांख्य योग तथा भक्ति योग को एक समान देखता है वही वस्तुओं को यथारूप में देखता है। तर असा एक शब्द येला सांख्य योग म्हणजे हो तो आता तेव्हा आणि एक शब्द येईल परत तकली दुली, तर भगवद्गीता पेक्षा खूप शब्द असा जे एकदा वाचून आमका कळपाना ते वाचले खूपदा आमकां वाचपाचे पडटले किंवा कोणा म्हणले ते शिकचे पडटले। सांख्य योग म्हणजे थोडे असे ज्ञानी लोक असा जे किती करता सांख्ययोग म्हणजे असे किती शिक्षण घेता ज्या शिक्षणात त्यांना दोन वस्तू आहात त्या वस्तूंतल्यान भेद करपाचो असतो। सांख्ययोग म्हणजे शाश्वत जी गोष्ट असा आणि अशाश्वत गोष्ट आहात हातूंतल्यान भेद करा, हितून भेद करा शाश्वत आणि किती सांगा पहिले किती ते शाश्वत आणि अशाश्वत गोष्ट किती सांगा तुम्ही, शरीर किती असा अशाश्वत असा आणि आत्मा शाश्वत असा, म्हणजे जीवित आणि अजीवित गोष्ट हा भितरल्यान किती करा भेद करा ते का म्हणतात किती सांख्य योग म्हणतात ते म्हणतात सांख्य योग। तर आता आम्ही हा शब्द घेतले शरीर आणि आत्मा घेतले
तर शरीरात सर्वांनी केल्या जगा सगळ्या गोष्टी आहे अजिबी दादू निर्जीव असं काय ना जसे की शरीर निर्जीव हा पंचमहाभूतांतल्या चाला तसेच हे प्लास्टिक हे किती सिमेंट लोखंड आणि किती वायू जल हे सगळे निर्जीव गोष्ट तर या जगात सजीव आणि निर्जीव या दोनच गोष्टी असतात आणि निर्जीव ज्या गोष्टी असतात पण उदक वायू जल आकाश ह्याच्यात हेच सगळे जे गोष्टी आले तेवढ्या प्रमाणात निर्जीव सगळ्या गोष्टी आले तयार झाल्या असतात आता ही भिंत आपया भिंतीत किती किती असा ना पया ही भिंत दिसता सगळ्यात या भिंतीत किती किती आहे सांगा हा पृथ्वी आहे किती असा पृथ्वी असा किती असा उदक असा आणि वारो असा भितर आणि खरं तरी उजो म्हणून किती तरी गरमी असू शकता तर तीन गोष्टी आहे काय नाही हे तीन गोष्टी खंयच्यो पंचमहाभूत हा पंचमहाभूत काय न्हू आता हे किती हे किती लोकांड खंयचो भाग हो तुमकां खबर आसपाक जाय सावड्ड्यात फेमस मरे जमनींतल्या गेला मायनिंगेतल्या गेला मायन म्हणजे कितें पृथ्वीचो भाग हो बरे हे प्लास्टीक खंयचो भाग पृथ्वीचो भाग किंवा केमिकल ताका घातल्या खंयच्या झाडाचे कितें करून तशें हा कितें जे तुमी ह्या जगात धरले न्हू जाल्यार पंचमहाभूतांतल्यान जाले आणि हे पंचमहाभूत कितें आसा निर्जीव आसा कितें आसा अशाश्वत आसा म्हणजे तर कोण गेल्या जगात जितले की दिसता पण सगळे आमकां जड पदार्थ जड म्हणटा ताका निर्जीव पूण ह्या निर्जीव वस्तू खंय तरी अशी कितें तरी एक प्रकृती आसा जी म्हणजे आपले शरीर त्याच्या भितर सजीव वस्तू बसलेली आसा कोण सगळ्यांनी म्हटल्या कोणा कोण तर आत्मा आणि निर्जीव वस्तू जड पदार्थ हितूंतल्यान भेद करा म्हणजे सांख्य योग कितें आणि सांख्य योग असा ह्याचा निष्कर्ष असा की परमात्मा जाणा कोणाक जाणा तर परमात्मा जाणा म्हणजे भक्ती तर हांगासर कितें बरें आहा सांख्य योग आणि भक्ती म्हणून दोन शब्द बरे तर हांगासर कितें सांगला की जो यह जाणताले की सांख्य योग जो असा द्वारा प्राप्य स्थान भक्ती द्वारा बी प्राप्य स्थान किया जा सकता है म्हणजे जो व्यक्ती सांख्य योगाक मुख्य दिता म्हणटा की सांख्य योगच म्हणलो ना की भक्ती योगाने सांख्य योगात कितें मेळटले पळय ते भक्ती योगाने मेळटले अशें हांगा सांगला म्हणजे हेचो अर्थ भक्ती योग केल्या उपरांत सुद्दां आपल्याक कसलो भेद कळटलो आत्मा आणि निर्जीव वस्तूचो निर्जीव वस्तू कितें पंचमहाभूत आहा ते सगळे कितें निर्जीव वस्तू जी कितें दिसता आमकां सगळे निर्जीव वस्तू तुमच्या हातीत पयशे आसतात ते पयशे कसले सजीव निर्जीव न्हू काय सजीव निर्जीव कशें जालां ते आ खंयच्यान जालां ते झाडांतल्यान जाल्यात न्हू पयशे झाडांतल्यान 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 भायर येवंक ना झाडांत प्रोसेस करून पयशे तयार केले मागीर तो कागद न्हू हे आ कागद तो कागद तू तो कागद तुमकां सुख दिवपाक शकता कित्याक धांवता तरी फाटल्या तुज्या कागद सुख दिवपाक शकता तुमकां कागद सांगा कागद दिया का सगळ्यांक कागद आहात सगळ्यांक सगळ्याक कागद वाटया मजा दिसतली तुमकां आ सांगा तुम्ही तुमच्या तोंडात सांगा आता पेपर आहा रे कितलेशे खूब आहा न्हू सगळ्या लोकांक सगळ्या भक्तांक पयशे ते पयशे घेतले कागद दी पळया सगळ्यांक तुम्ही घरा घरी येतले ते कागद ना ते प्रदीप तू प्रदीप तू दुकान दवर ते कागद अशें म्हणटले डेरा दिले तर जाल्यार आमच्या बॉसान कागद आहा काय ना आसा काय ना हय काय ना तें सांगा पण तेज्या फाटल्यान कितें धांवता तर हो भ्रम कितें झाडा पासून तयार केला कितें आयकू दी कागदा पासून तयार केला म्हणजे तो कितें कागद न्हू तर कागदूच तो कागदा पासून तयार केला कागद मागीर तेज्या फाटल्यान तें धाडटा आनी साद्या कागदा फाटल्यान तें धाडटा हांव ना कारण हो एक भ्रम ह्या जगान तयार जाल्लो आसा पयली वस्तू कितें हा एक्चुली जनरल आन्सर कितें आसा त्या कागदाक गव्हर्मेंटान ऑथरायजेशन केला कितें केला तो कागद जर दुसऱ्याक दिलो न्हू जाल्यार त्या कागद दिल्या उपरांत दुसऱ्या कडल्यान तुमकां कितें तरी मेळटले मेळटले काय ना
आणि अपेक्षाय करता आम्ही की मेळटले म्हणून. आमच्याकडे कागद आहा पळय बोलसा, तो कागद दुसऱ्याक केल्या उपरांत आम्हाला किती तरी मेळटले, कारण कोणी ऑथरायज केला, गव्हर्नमेंटान ऑथरायज केला. पण जर सत्य किंवा शास्त्राच्या दृष्टिकोनातल्यान पहिले जाल्या तुमच्याकडे कागदच भरल्या समजते, जे आता आम्ही कागदाची खऱ्या कागदाची हे करता पैशाची, हे कागदच भरल्या फक्त तुमच्या जीवनात. आणि तुमच्याकडे शीत ना, दाळ ना, आ उदक ना, ओके, आ पारो ना किंवा कांयच ना, तर कागद खात तुम्ही जळपाक शकता. आता कागदात उमेदीन न्ही ना, कित्याक, कारण त्या कागदात आम्ही आमच्या परत 150 ग्रामाच्या कोपडेत तर गेला, त्या आम्ही तो व्हॅल्यू तयार केला की हे पैसे जर कोणाक दिले जाल्यार आमकां ते सूख मेळटलें. पूण प्रभुपाद म्हणटा की एक वेळ असो येवपाक शकता की ह्या जगात कागदूच कागद आसतले, जमनी जी आसतले, जमनीचे कितें आसतले, जंगल आसतले, कसले काँक्रीट जंगल, कसले काँक्रीट जंगल, बिल्डिंगच बिल्डींग आसतले, पूर्ण जे शेतां आसतले ते बिल्डिंगच बिल्डींग आसतले. आणि खंय तरी कोणच्या एकलो कोण तरी शेतकरी आसतलो पळय, तेजे कडेन मागीर सगळें कितें करतले, धांवतले, कितें खातीर जाता धांवतले, आ जेवणा खातीर धांवतले. आणि तुजी तुम्ही तेंका जर कितल्या वरां कागद दिल्या त्या आपणाक शेतकरी, तेन्ना तो तुमकां दाळ आणि शीत दिवचो ना, कित्याक कारण तेन्ना व्हॅल्यू कोणाक आसतलो, ते दाळ आणि शिताक त्या कागदाक व्हॅल्यू आसता. तसेच आता सुद्धा त्या कागदाक एक्च्युली व्हॅल्यू ना, त्या कागदाक व्हॅल्यू तयार कोणी केला, आमच्या मनांत बुद्धीन तयार केला. आणि आमच्या बुद्धीन त्या कागदाक व्हॅल्यू आम्ही दिला की त्या कागदातल्यान खरे सुख कसे येऊक शकता अशी आम्ही मनस्थिती तयार केली. तर हांगासर सांगले वयता की शाश्वत जी गोष्ट आसा ती म्हणजे आत्मा, आणि अशाश्वत आहा कितें, ती निर्जीव जी गोष्ट आसा, जी जड पदार्थ आसा. आणि हेतूतल्यान भेद करा म्हणजे सांख्य योग, आणि तो खरा सांख्य योग जाता निष्कर्ष आहा तो म्हणजे भक्ती योग. कितें भक्ती योग, फुडें सांगले वयता, भक्ती मे लगे बिना केवळ समस्त कर्मो का परित्याग करणे मे कोई सुख नहीं बन सकता, सुखी नहीं बन सकता, परंतु भक्ती मे लगा हुआ विचारवान व्यक्ती शीघ्र ही परमेश्वर को प्राप्त कर लेता है. म्हणजे याचा अर्थ जो व्यक्ती भक्तीत ना, पण त्यांनी जीवनात सगळे त्याग केला ऍक्च्युली चल साक्षात्कार करपाक, जो व्यक्ती किती केला तो वरस आहे जगात किंवा भारतातून कितलेशे असे लोक असतील ज्यांनी त्याग करून खरी वाचून बसल्या, म्हणजे आम्ही नावा घेऊन हे करीत ना, असे कितलेशे लोक असतील हिमालयात वाचून बसल्या, खरं बसल्या हिमालयात वाचून बसले आणि कितलेशे वर्षात त्याग करून ते ध्यान करतात, आपल्या प्राणायामाचे कंट्रोल करून, प्राणायाम कंट्रोल करून सिद्धी बी आहात ते प्राप्त केल्या, हा कोणाचं रोग सारखं करतात आणि किती करतात, हा कोणाक कितें तरी पैसे काढून दिता आणि कितें दिता, असे कितलेशे लोक आसात ज्यांनी त्याग करून हिमालयात वचून बसल्या. हांगा कितें सांगला, पूण भक्ती मे लगे बिना केवळ समस्त कर्मो का परित्याग करणे से कोई सुखी नाही बन सकता. हांवें कितें सांगला की जिवात्मा ह्या शरीरांतल्यान भायर सरप कोणा कडेन वचप, भगवंता कडेन वयता तेन्नाच कितें जातलो. पूण अशा व्यक्तीन त्याग केला सगळे आणि फक्त भगवंताक आपले कनेक्शन दवरिन आणि फक्त कितें करता, जे कितें आसा शक्ती कसल्यो कसल्यो सिद्धी आणि कितें कितें योगा हितूनच फक्त जर तो आनंद घेता, मेल्या उपरांत तो जो शरिरांत जो आत्मा आसा तो खंय वयतलो, तर खंय वयतलो परत ह्या भौतीक जगांत वयतलो, कित्याक तेणी आपले जे कनेक्शन आहा ते कोणा वांगडा करूंक ना, हा ते कनेक्शन करपाक कितें करपाक जाय, हा भक्ती मे लगे बिना केवळ समस्त कर्म का परित्याग करण्याचे कोई सुखी नाही बन सकता, परंतु भक्ती मे लगा हुआ विचारवान व्यक्ती शीघ्र ही परमेश्वर को प्राप्त कर लेता है. म्हणजे तुम्ही हांगा सगळे बसल्या पळय, सगळ्या भक्तांनी सपोर्ट जर हांगासर देवा येला तो सुद्धा काय त्याग करूंक ना काय करूंक ना, पूण भक्तीपूर्वक काम करता, देवाचे नामस्मरण करता,
भगवद्गीता भगवान म्हणटा की यम पापी स्मरण बाबा त्यजत्यंते कलेवरम. किते यम वापी स्मरण भाव त्यजते अंते कलेवरम. किते सगळ्यांनी म्हणा, किते अंते कलेवरम. किते मरच्या टायमार, खच्या टायमार, मरच्या टायमार किती जाऊ जाय, मरच्या टायमार किती करपाक जाय, भगवंताक स्मरण करपाक जाय. तर हांगासर किती येला खबर आहे, शब्द स्मरण येला. किती येला स्मरण, कीर्तन येऊक ना, किती येला स्मरण येला. म्हणजे कीर्तन सुद्धा आम्ही करता पण त्याचा निष्कर्ष असा किती स्मरण. किती हा निष्कर्ष, स्मरण. मरच्या टायमार जो स्मरण करतो कोणा यम वापी स्मरण बाबत त्याने कले बरं. भगवत म्हणतात जो व्यक्ती आपल्याक स्मरण करतो पण तो निश्चित खो येतो माझ्याकडे येतो भगवंता. आता मरच्या टायमार त्या क्षणात ती जी वर्तमान स्थिती असली त्या क्षणात जर भगवंता बद्दल याद जर आपल्याला येऊक जाय जाल्यार आम्ही आमच्या जीवन पूर्ण जीवनात वर्तमान स्थितीत आमच्या ह्या भगवंताच्या नावाचे स्मरण सारखे करपाक जाय. म्हणजे जर आता भगवंताचे नाव आम्ही जेव्हा जप करता, भगवंताचे नाव जप जेव्हा करता, वर्तमान जेव्हा आमचा जप चालू असा आमचो किंवा वर्तमान जे अक्षर आमच्या तोंडातल्या चालू असा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. फाटले हरे गेले कृष्ण गेले तिथे ध्यान करपाचे ना, किंवा फुडले कृष्ण हरे राम याचे तिथे ध्यान करपा ना. चालू अक्षर जे चलता तोंडात तिचेर आमकां ध्यान करपाक जाय. कारण आयज मेरेन आमच्या जीवनात आम्ही वर्तमान स्थितीत जगना म्हणूनच आमच्या जीवनात व्हडलो प्रॉब्लम चालला. हे चालला प्रॉब्लम किद्याक, कारण खच्या स्थितीत जगना आम्ही, भक्तीचे सोडूनच दिया. प्रत्येक मनीस आपल्या जीवनात वर्तमान स्थितीत जगना. ताका लागून इंग्लिशीन कितें म्हणटा, पास्ट इज अ हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे किदें, जे जावन गेले. मागीर तुमच्या जीवनात जे जावन गेले त्याच्या बद्दल शोक कित्याक करया. जे जावन गेले मनीस कितें करता खबर आहे, जगात वर्तमान स्थितीत केन्ना जगना. सरिनात फाटी कितें जावन गेले त्याच्या बद्दल जगता, आणि पुढे किती आता करपाक जाय पण त्याच्या बद्दल चितून जगता. म्हणजे शोक आणि भय, शोक कोणाबद्दल करता, सगळे सांगा शोक कोणाबद्दल करता, फाटल्यान ते जाऊन गेले की असे केले हाय, असे करपाक जे नसले, हे घर असे बांधून नसले, हे तसे केले, भुरग्याक असे हायत केले, भुरग्याक हात घालपाक जातो ते घालपाक जाऊन गेले, त्याच्या बद्दल किती करता शोक. भय कोणाबद्दल असा, पुढे की माझा भुरगा शिकतलो काय ना, माझं भुरगं सारखं जातलं काय ना, किंवा हाव किती करता ते सारखे जातले काय ना. भय कोणाबद्दल, पुढे. आणि जे वर्तमान जे सध्या जीवन जगता क्षणा ते किती आला ते विसरल्या. त्याला म्हटला प्रेझेंट इज अ गिफ्ट ऑफ गॉड. किती प्रेझेंट इज अ गिफ्ट ऑफ गॉड, दॅट्स वाय इट इज कॉल्ड प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे किती गिफ्टाक आम्ही प्रेझेंट म्हणता न्हू, कारण ते दिताना आम्ही खुश असता न्हू. तर प्रेझेंट इज अ गिफ्ट ऑफ गॉड म्हणजे सध्या मुमेंट तुमच्या कडे आला ही देवाची किती एक भेट आमच्या खातीर. त्या कारणा त्याला प्रेझेंट म्हणतात, वर्तमान काळ म्हणतात. तसेच देवाचे नाव सुद्धा घेताना हरे कृष्ण महामंत्र आम्ही जेव्हा जप करता त्यांना वर्तमान जो आमचं अक्षर चालला, अक्षर म्हणजे नाव चालला देवाचे, तेजेर आम्ही फोकस करपाक जाय, तेजेर आम्ही आमचं मन केंद्रित करपाक जाय. तस्मा देखेन मनसा भगवान सात्वताम पती श्रोतव्य कीर्तिदव्यस्य ध्येयस्य पूजिता. जो अर्थ किती तस्मात एकेन मनसा, म्हणजे एक चित्तान किती करपाक जाय, ध्यान करपाक जाय त्या हरे कृष्ण महामंत्राचे. कसे ध्यान करपाक जाय, एकेन मनसा म्हणजे एकाग्र चित्तान त्या महामंत्राचे किती करपाक जाय, आमकां ध्यान करपाक जाय. आयज मेरेन आम्ही कितलीशी नावां घेतली न्हू भगवंताची, हरे कृष्ण महामंत्र कितले फावटी घेतला न्हू, कितले मळां केल्या आम्ही आयज मेरेन, डेली 16 मळांची कोण करता पळय, कितले मळां झाल्यो, पूण मजा येना न्हू, मजा येना न्हू. कित्याक तुमकां कशी मजा येतली, आम्ही कृष्णाक मजा दिली, आम्ही कृष्णाक मजा दिल्या,
कृष्णाक प्रेम केलो आम्ही, वेळ दिला आम्ही कृष्णाक, दिला वेळ देवाक, जेव्हा आम्ही वेळ देऊ ना जर तुका कशी मजा येतली. आणि आम्ही पहिली ऑलरेडी सांगला की भगवंत जेव्हा भगवंत संतुष्ट होता ऑटोमॅटिकली सगळे जगत संतुष्ट जाऊ शकता. यस्मी तुष्टी जगत तुष्ट, खबर आहे तुका. एक व्यक्तीक जर या जगात प्रत्येक मनीस जर खुश करता न्हू जाल्यार पूर्ण जगत खुश जावपाक शकता, इतली शक्ती आसा भगवंताक. एक जगत म्हणजे किती, हांवें एका जगता बद्दल उलयले असे अनगिनत जगत म्हणजे गिनती ना. कितले कितले आत्मा खबर आहे जगात, कितले आत्मा असा, कितले आत्मा असा, एक दोन तीन तीन मेजून कितले आत्मा असा पळया, अनगिनत आत्मा असा. अनगिनत आत्माचा बापूय कोण खबर असा, कोण, भगवान कृष्ण. अनगिनत आत्माचो बापूय, इतल्या अनगिनत आत्मांचा बापूय कृष्ण, त्याला केन्ना टेन्शन येऊ शकना कारण तो भगवान. अशा भगवंता अनगिनत भुरग्यांक आपल्या सुख दिवपाक कांयच टेन्शन ना. आणि आम्ही मागिनासतना सुद्धा तो भगवंत किती करपाक शकता, सुख दिवपाक शकता. खबर आहे कोणी मागिनासतना त्याला दिलेले, मागिनासतना दिले नाही का कोणा, सुखदान सुदामान मागलेले, मागलेले बरे लावी श्रीमंत भागवत मध्ये सुद्धा मागले की आपल्या एक बंगलो जाय गाडी जाय मागलेले, मागिनासतना दिले काय ना. ज्या व्यक्तीक मागिनासतना दिले आणि आम्ही जर मागले जाल्यार आपण काही दिसू ना कृष्ण, पण खरं तर पहिली भाव निर्माण करपाक जाय, तशा तरेन भगवंताचे नाव आम्ही घेऊपाक जाय. सो भगवद्गीताचो ॲक्च्युली निष्कर्ष असा भक्ती योग, आणि प्रत्येक जाग्यार भगवंतान ह्या भक्तियोगाचो जो सार असा हो वेगळ्या तरेन सांगला असतो, पण सार ॲक्च्युली भक्तियोग असा. तर पाचव्या अध्यायात सुद्धा तो कर्मयोग म्हणजे, कर्मयोग म्हणजे त्याचा निष्कर्ष ॲक्च्युली भक्तियोग. तर ही भक्ती कशी करा, प्रत्येक कार्य असा या कार्यान फळाची अपेक्षा करीत असताना हे कार्य भगवंता खातीर करा हे भगवान श्री कृष्णान सांगला. तर आज आम्ही श्लोका स मेरेन केलो असा.